सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, मी सूरज देशमुख. सह्याद्री माझा न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिन सुरुवातीच्या पहिले जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी. बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल. बियाण्याचा प्रचार करण्यासाठी सांगरूद येथे घेतली होती शेतकऱ्यांची सभा. बोरगाव मंजू कोरोनामुळे संचारबंदी लागू असून जमाव गोळा करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगरूद येथील शेतकरी अनुप पांडुरंग काकडे यांच्या मदतीने गावातील 15 ते 20 शेतकऱ्यांना गोळा करून 19 एप्रिल रोजी रात्री सभा घेतली. ग्रामपंचायत शिपायाच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी बुधवारी सायंकाळी बियाणे कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल केले. ग्रामपंचायतचे शिपाई शुभम रामेश्वर काळे यांच्या तक्रारीनुसार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अनुप पांडुरंग काकडे यांच्या गायवाळ्यासमोर मोकळ्या जागेत शेती बियाणे संदर्भात माहिती देण्यासाठी एक बियाणे कंपनी अधिकाऱ्यासह 15 ते 20 कर्मचारी आले होते. गावातील 15 ते 20 जणांनी गोळा करून स्क्रीनच्या माध्यमातून कंपनीच्या बियाण्याचा प्रचार केला. याबाबत शुभम काळे यांनी सरपंच सौ शीतल रंजित काळे, सचिव सुभाष शेंडे, तलाठी विनोद अंबारे यांना सदर घटनेची माहिती दिली. कंपनीचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ तोंडाला मास्क लावलेले नव्हते, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केलेले नाही, जमावबंदीचा आदेश असतानाही गर्दी गोळा करून नियमाचे उल्लंघन केले. शुभम काळे यांच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी बियाणे कंपनीचे अधिकारी संजय गाडे यांच्यासह 15 ते 20 कर्मचाऱ्यावर व अनुप काकडे यांच्या विरुद्ध भादवी कलम 188, 186, 269, 569, 506 पब्लिक 34 व्यवस्थापन अधिनियम 51 पोलीस अधिनियम 135 नुसार गुन्हा नोंद केला. सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख सांगडूत. ग्रामपंचायत शिपाई शुभम काळे. अकोला जिल्ह्यामध्ये COVID-19 वाढता प्रभाव पाहून ग्रामपंचायत सरपंच सचिव यांच्या आदेशाने गावामध्ये बाहेरगावून येणाऱ्या लोकांची माहिती व कोणत्याही प्रकारचा जमाव आढळल्यास रेकॉर्डिंग व फोटो काढण्यास सांगितले व आदेशानुसार मला गावात माहिती मिळाली. अजित सीड कंपनीचे संजय गाळे व त्यांचे कर्मचारी 15 ते 20 कर्मचारी तसेच गावातील अनुप काकड यांनी संध्याकाळी 7 वाजता लोकांना गोळा केले. मी त्यांना तेथून जाऊन कोरोना रोग वाढत आहे, जमावबंदी आहे असे सांगितले. परंतु कंपनीचे साहेब संजय गाळे यांनी मला म्हटले, माझ्याकडे शासनाचा आदेश आहे, निघ इथून. गावातील अनुप काकड त्याने मला तिथून धक्काबुक्की करून हाकलून दिले व हा सर्व प्रकार मी सचिव सरपंच तलाठी यांना सांगितला. त्यांच्या सांगण्यावरून मी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दाखल केला. ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी काम करू आलो मॅम. ऑर्डर गिडर काय आणलं तुला इथं यायचं चालू आहे ना.